बातमी आहे सांगलीमधून। सांगलीतील मिरजच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डॉक्टरांचं आंदोलन। मिरजच्या महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आलंय। मिरज शहरातील डॉक्टर आणि सामाजिक संघटनांनी रस्त्यावर आंदोलन केलंय। शहरातले रस्ते प्रचंड खराब झालेले आहेत। या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। प्रत्येक ठिकाणी फक्त खड्डेच पाहायला मिळतात। प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय, त्यामुळे मिरज शहरातील डॉक्टरांनी एकत्र येऊन शहरातल्या महात्मा गांधी चौक या ठिकाणी धरणे आंदोलन केलंय। प्रशासनाच्या विरोधात डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलंय। सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत रुग्णांनाही या रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे रस्त्यांच्या बाबतीत प्रशासनाने लक्ष द्यावं, अन्यथा या पुढील काळामध्ये जनजागृती करून मिरजकरांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आलाय। मागच्या काही दिवसापासून आम्हाला मिरजकर आहे सांगण्याची लाज वाटते, कारण मिरजेतले रस्ते इतके खराब झाले आहेत। फॉरेनचे तर सोडा, आजूबाजूच्या खेड्यातले सुद्धा लोक येणे बंद झालेत। मिरजेच्या आजूबाजूच्या खेडेसुद्धा रस्ते सुद्धा चांगले झाले आहेत। त्यामुळे आम्ही सगळ्यांना आव्हान करतो, मिरजकर नागरिकांना, की सगळ्यांनी जागृत व्हावं व आपल्या हक्कासाठी मिरजेतले रस्ते चांगले जाण्यासाठी रस्ते द्यावे। जर हे रस्ते पुढच्या काही दिवसात चांगले झाले नाही तर आम्ही असहकारची चळवळ उभा करू।